त्याचबरोबर माननीय आपले राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर लोकायुक्त महाराष्ट्र श्री संजय भाटिया, लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला आणि मला दिलेला आहे उपसभापती विधान परिषदे नात्याने आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे माझा, कारण मी आहेच अध्यक्ष, अनेक वर्ष आम्ही हे काम करतोय. माझी आमच्या विश्वस्त स्त्री आधार केंद्राच्या झेलन दोषी या देखील इथे उपस्थित आहेत आणि रुपाली चाकणकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांना हे निवेदन त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात त्या निवेदनामध्ये थोडंसं बरीचशी मोठी यादी आहे, त्यामुळे प्लीज एक 5 मिनिटं मला द्या त्यासाठी म्हणून. मी स्वप्ना पाटकर माझ्या वृद्ध आईसोबत कालिना सांताक्रूज येथे वरील पत्त्यावर राहते. शांततेत आणि सन्मानाने राहणे हा माझा घटनात्मक अधिकार आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून संजय राजाराम राऊत यांच्याकडून होणारा छळ, पाठलाग आणि शिवीगाळ यामुळे मला सामान्य जीवन जगणे कठीण झाले आहे. संजय राऊत यांनी फक्त माझाच छळ केला नाही तर माझे कुटुंब आणि प्रियजनांचाही छळ केला आहे. मी भीतीमध्ये आणि दडपणाच्या दबावाखाली जगत आहे. 2013 पासून मी संजय राजाराम राऊतच्या छळातून मार्ग काढण्यासाठी धडपडत आहे, परंतु मला अद्याप कोणी न्याय दिला नाही आणि मी अजूनही न्यायासाठी लढत आहे. हजारो पत्रे पोलीस विभागाला आणि मला मदत करू शकणाऱ्या लोकांना मी लिहिली आहेत, पण तरीही मला त्रास होत आहे. आज पुन्हा पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या महिनाभरापासून माझे लक्षात आले आहे की मी जिथे जाते तिथे माझा पाठलाग केला जातो. 2 मे दुपारी 4 वाजता मी एक व्यक्ती बाईकवर पाहिली, BKC 1 या बिल्डिंगपासून माझ्या घरापर्यंत माझ्या मागे फिरताना पाहिली. मी घरी पोहोचेपर्यंत बाईक माझ्या मागे होती. हे माझ्यासोबत पूर्वी घडलेल्या सर्व गोष्टींसारखेच आहे. आता मला कोण आणि कशी मदत करेल हे मला माहीत नाही. 2013 मुंबईत एका महिन्याच्या कालावधीत माझ्यावर 2 वेळा हल्ला झाला, जिथे सर्वत्र CCTV कॅमेरे आहेत. कोणी सापडले नाही असे सांगून प्रकरणे बाजूला ठेवण्यात आली. माझ्या कोणत्याही प्रकरणात मुंबई पोलिसांना काहीच सापडले नाही. हे कसे शक्य आहे याची चौकशी गरजेची आहे. FIR 239/2013 माहीम पोलीस स्टेशन, FIR 324/2013 वाकोला पोलीस स्टेशन. संजय राऊत यांनी मला फॉलो करण्यासाठी आणि माझा ठाव ठिक शोधण्यासाठी *सुरक्षा गुप्तहेर नियुक्त केले होते. मी कुठे आणि कोणासोबत आहे हे सांगणारे राऊतांचे ईमेल आणि मेसेज मला यायचे. त्याची तक्रार केली होती पण त्यावर माझी तक्रार नोंदवली गेली नाही. एक दिवस माझा पाठलाग करणाऱ्या स्टार सिक्युरिटीच्या व्यक्तीला मी हुशारीने वाकोला पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि पोलिसांनी त्याला अटक केली. परंतु पोलिसांनी FIR मध्ये संजय राजाराम राऊतचे नाव लिहिले नाही आणि स्टार सुरक्षेवरचाही आरोप लिहिला नाही. गुप्तहेर व्यंकटेश उप्पर याला अटक करण्यात आली, त्याला जामीन मिळाला पण तो सध्या फरार आहे. संजय राजाराम राऊत याने त्याची हत्या केली असू शकते किंवा त्याचे अपहरण केलेले असू शकते असा मला संशय आहे. न्यायालयाने व्यंकटेश उप्पर यांच्याविरुद्ध वॉरंट काढले आहे, परंतु पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही. FIR 376/2018 वाकोला पोलीस स्टेशन. संजय राजाराम राऊत यांनी मला फोन करून शिवीगाळ केली होती आणि धमकी दिली होती, पण पोलीस माझी तक्रार घेण्यास तयार नव्हते आणि नंतर तक्रार घेऊनही ते तपास करत नाहीत. आवाजाचे कोणतेही नमुने घेतले गेले नाहीत आणि त्यानंतर आणखी एकदा आलेल्या धमकीचे प्रकरण पोलीस खात्याकडून बाजूला केले जाणार आहे. संजय राऊत याला तपासासाठी पोलीस ठाण्यात बोलवले जात नाही आणि त्यांच्या अधिकाराच्या गैरवापराबद्दल कोणी त्यांची चौकशी करत नाही. FIR 794/2022 वाकोला पोलीस स्टेशन. मला दुबई आणि पाकिस्तानातून धमकीचे फोन आले. ऑगस्ट 2021ला माझ्या घराच्या आवारात माझ्या पार्क केलेल्या कारवर दगडफेक करण्यात आली, त्याला धमकीचे पत्र गुंडाळलेले होते. 2023 एप्रिल 27 मला अज्ञात क्रमांकावरून अश्लील व्हॉट्सअप मेसेज पाठवले गेले. सकाळी माझ्या घरी येणाऱ्या वृत्तपत्रात धमकीची पत्रे चिकटवून पाठवण्यात आली होती. धमकी देऊन माझ्या घरावर दारूच्या बाटल्या फेकण्यात आला. मी प्रत्येक वेळी तक्रार केली आहे, परंतु पोलिसांनी गांभीर्याने तपासाकडे लक्ष दिले नाही. माझ्या तक्रारी कधीच गांभीर्याने घेतल्या नाहीत. माझ्या कोणत्याही तक्रारीला न्याय मिळणार नाही असे संजय राऊत आत्मविश्वासाने सांगत आहेत. मंजुनाथ शिंगे हे पालघरचे SP असताना संजय राजाराम राऊत यांनी त्यांच्या लेटरेडवर SP पत्र लिहून माझे चारित्र्य तपासण्यासाठी माझ्याविरुद्ध चौकशी करण्याची मागणी केली होती. मंजुनाथ शिंगे यांनी त्यांच्या पत्राचा आदर केला आणि त्यांना पाहिजे ते केले. त्यांनी मला चौकशीसाठी बोलवून चारित्र्य प्रमाणपत्र तयार केले. एक स्त्री म्हणून हे माझ्यासाठी योग्य आहे का?
एखाद्या राजकीय नेत्याच्या लहरीपणासाठी एसपीने राज्यातील महिलांसोबत हेच करावे का? त्याच मंजुनाथ शिंगेने डीसीपी बीकेसी असताना माझ्या तक्रारीसह त्यांना सादर केलेल्या गैरवर्तनाच्या ऑडिओ क्लिपच्या आधारे एफआयआर दाखल केला नाही. ही ऑडिओ क्लिप आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे, मी स्वतः ऐकलेली आहे. त्यावेळेला शिंगे आणि राऊतांचे कॉल तपासले असते तर माझ्यावर कसा अत्याचार झाला हे स्पष्ट झाले असते. संजय राऊत याने मनोर येथील प्रताप दराडे या पोलीस निरीक्षकाच्या मदतीने बनावट गोळीबाराचा कट रचला आणि मला चौकशीसाठी मनोर पोलीस ठाण्यात अनेकदा बोलवले. माझ्याशी अनादर आणि मानसिक छळ करण्यात आला. इन्स्पेक्टरने संजय राऊतला फोन केला आणि तो मला कसा शिवीगाळ करत आहे, त्याच्या समाधानासाठी अश्लील भाषेत बोलत आहे त्याला ऐकवले. संजय राऊत यांनी पोलीस खात्याचा वापर करून मला लज्जित केले आहे आणि मला वारंवार त्रास दिला आहे. परंतु मला सरकारकडून पुरेशी मदत मिळाली नाही. संजय राऊत आणि प्रताप दराडे यांच्या मोबाईल कॉलची चौकशी केली असता मला त्रास देण्यासाठी आणि मानसिकरित्या खाली खेचण्यासाठी त्या खोट्या केसमध्ये कसे फेरफार करत होते हे स्पष्ट झाले असते. जवळजवळ एक आठवडा मला दररोज बोलवून वाईट वागणूक दिली गेली. हे सर्व फक्त संजय राऊत यांचा अहंकार तृप्त करण्यासाठी, याचा उल्लेख मी पोलीस खात्याने अनेकदा केला पण नेहमीप्रमाणे कोणी माझी तक्रार गांभीर्याने घेतली नाही. एफआयआर 208/2019. संजय राऊतने माझ्या आयुष्यात ढवळाढवळ केली, मला काम करण्यापासून रोखले आणि पैसे मिळवण्यासाठी अडथळे निर्माण केले जेणेकरून मी त्याच्याशी लढू शकणार नाही. त्याने माझे समुपदेशनाचे काम बंद केले, त्याने माझा चित्रपट प्रकल्प थांबवला आणि मी त्याच्याकडे भीक मागायला जावे अशी परिस्थिती निर्माण केली. मला माझे काम आणि उदरनिर्वाह गमावला पण मी त्याच्याकडे मदतीसाठी गेले नाही, त्यामुळे त्याचा अहंकार अधिक दुखावायला गेला आणि तेव्हापासून तो मला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. पत्राचा प्रकरणात मी साक्षीदार आहे आणि मी दिलेल्या माहितीमुळे संजय राजाराम राऊतला अटक करण्यात आली, तेव्हापासून तो अधिकच चिडला आणि मला मारण्याची भाषा करतो. जेव्हा जेव्हा मला पुढील तपासासाठी ईडीकडे बोलवले जाते तेव्हा मला धमकी दिली जाते व माझे तोंड उघडले तर मला ठार मारले जाईल. संजय राजाराम राऊत यांना त्यांच्या वरिष्ठांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे मला त्रास देणे शक्य झाले. मी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु मदत मिळाली नाही, किंबहुना त्याने माझे आयुष्य अधिक कठीण केले. वरिष्ठांकडे तक्रार केल्यामुळे त्यांचं आयुष्य अधिक कठीण झालं. स्वप्नाताईंचं, मी संजय राऊतचे बॉसला अनेकदा ईमेल केला आहे आणि माझा त्रास थांबावा म्हणून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या चुकीच्या कृत्यांचे समर्थन करत आहेत. संजय राऊतचे वरिष्ठ आणि त्यांची टोळी फक्त धमक्या देण्यासाठी फोन करतात, समस्या सोडवण्यासाठी नाही. राज्याच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या संरक्षणाबद्दल मी आभारी आहे पण मला आता न्यायाची गरज आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृहमंत्रालय मदतीचे असले तरी ज्या क्षणी माझी तक्रार कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे काम करण्यासाठी दिले जाते त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात. मी संजय राजाराम राऊत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी करते. त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि तो करत असलेल्या सर्व सत्तेच्या गैरवापरासाठी त्याला जबाबदार धरून गुन्हे दाखल करून मला न्याय द्यावा. या तक्रारींची कायदेशीर गांभीर्याने दखल घ्यावी व मला पुरेसे संरक्षण दिले जावे. कृपया मला मारले जाईपर्यंत कृती करण्याची प्रतीक्षा करू नका. मला आपल्या यंत्रणेकडून आशा आहेत, मला न्याय द्यावा. मी भारतीय महिला आहे, माझ्या संविधानिक अधिकारांचे रक्षण करावे ही विनंती. त्याच्या प्रती द्या सगळ्यांना, ज्यांना सॉफ्ट पाहिजे असेल सॉफ्ट द्या, हार्ड असेल त्यांना हार्ड द्या. एक दोन मिनिटात कॉपी देतो, कॉपी नंतर घेतात. ठीक ठीक. मॅडम, त्या पत्रामध्ये आपण नुकतंच वाचलं की संजय राऊत यांना कोणीतरी वरिष्ठ त्यांना हे सदस्य करण्यास सांगत होते, हे नेमके वरिष्ठ कोण आहे हे जर समोर आलं तर खूप बरं होईल आणि क्लिअरिटी या प्रकरणाची येईल. एक गोष्ट स्पष्ट आहे की ही त्यांचं कैफियत आहे, त्यांनी मांडलेली. मी तुम्हाला पत्रकार परिषदेचं निमंत्रण देताना पण सांगितलं होतं त्यांची कैफियत त्या मांडत आहेत. त्यांची अपेक्षा काय आहे की प्रत्येक गोष्टीची चौकशी व्हावी आणि इतके गुन्हे दाखल होतात एखाद्या व्यक्तीविरुद्ध, तुम्ही इथलं नाव एक बाजूला काढा, हे नाव नाहीये आणि दुसरा एक सामान्य माणूस तिथे असता, उदाहरणार्थ म्हणून एक आपण म्हटलं की शांताराम जाधव असा एक माणूस असता, काल्पनिक दंते नाही तर कोण शांताराम जाधव असा प्रश्न यायला नको, तर त्याच्याबद्दल काही ना काही कारवाई झालेली दिसली असते ना, पण यांच्याबद्दल कारवाई झालेली दिसत नाहीये. आणि त्यांचे वरिष्ठ कोण आहेत ते तर उघड आहे त्याच्या संदर्भामध्ये, पण तुम्हाला माझ्या तोंडून नाव पाहिजे असेल तर आतापर्यंत आम्ही हेच मानतो की त्यांचे वरिष्ठ उद्धवजी ठाकरे आहेत आणि त्या मला एक तीन चार वर्षापूर्वी भेटल्या होत्या, त्यावेळेला त्यांनी व्हॉइस मेसेज वगैरे दाखवलेले होते. तेव्हाही मी पोलीस संरक्षणासाठी पत्र दिलेलं होतं पण त्यावेळेला माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांना मी स्वतः मी पण सांगितलं होतं की तुम्ही एकदा स्वप्ना पाटकरांचं म्हणणं ऐकून घ्या. त्याच्यानंतर संजय राऊतांना मी सांगितलं होतं की तुम्ही एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या,
त्याच्यानंतर ते म्हणाले ती तुम्हाला भेटायला आलीच कशी, तुम्ही त्यांना भेटलाच का? त्याच्यावरती मी त्यांना असं म्हटलं की अहो मी 30-35 वर्षे हे काम करते आणि गडचिरोलीपासून ते सिंधुदुर्गापर्यंत आणि तिथून ते खूप महाराष्ट्रातल्या भागाभागातल्या महिला माझ्याकडे येतात, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे तंटे जेव्हा होतात पुरुष वर्गाशी तर अशा सुद्धा महिला येत असतात आणि मला ते मग हे काम तिच्याबद्दल तिची लायकीच नाही असं नाही, मी तर सगळं बोलत नाही, काय बोलले ते तुमच्यासाठी 50% लोकांना माहिती आहे सगळं ते काय बोलतात या विषयामध्ये ते, त्याच्यामुळे तर त्यांनी सुद्धा दखल घेतलेली नाही हे स्पष्ट आहे. पण माझं म्हणणं असं की मी त्यांच्या नावाने काही बोलण्यापेक्षा माझं जे निरीक्षण आहे ते मी सांगितलं, त्याच्याखेरीज जेव्हा सरकार त्याची दखल घेईल आणि चौकशी करेल त्यावेळेला कोण त्यांना संरक्षण देतो तर त्याच्यामध्ये ही सगळी नावं समोर येतील किंवा त्यांनी जाहीर करावं. माझी त्यांना विनंती राहील की आमचं यांना संरक्षण नाही या कृत्यानं, त्यांची ती वैयक्तिक बाब आहे, आम्ही त्याची योग्य ती दखल घेऊ. म्हणजे आमची स्वतःची तर त्यांच्याकडून त्या कुठल्याही पक्षप्रमुखांकडून हीच अपेक्षा असते ना की त्याला आमचा पाठिंबा नाही, आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही आहोत, आम्ही त्याला दखल घेतलेली आहे, आम्ही मग तिला भेटायला काय हरकत होती इतके वर्ष केस चालली तर. चौकीचे फोन येत होते जर का आपण इथं असं मानतो तुमच्या आधीच्या विधानसभा संजय राऊतांचे वरिष्ठ उद्धव ठाकरे आहेत म्हणजे स्वप्ना पटकर यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून समजवण्यासाठी तिथे धमकीचे फोन गेले असा सरळ आणि स्पष्ट आरोप आहे. आरोप आहे की वस्तुस्थिती तुम्ही सांगताय तिची सांगताय ती, मी कशाला आरोप करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्यांचं म्हणणं जे काय आहे त्याच्यावरती अधिक स्पष्टीकरण ज्यावेळेला न्यायालयीन यंत्रणा किंवा पोलिसांची एन्फोर्समेंट मशिनरी ज्यावेळेला अधिक माहिती घेईल त्यावेळेला त्यांच्या नावे ते बोलणं योग्य राहील. परंतु त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांना उद्धव साहेबांचा फोन आला होता पण त्यात प्रत्यक्ष संभाषण काय झालं किंवा काय नाही हे काय मी खोदून खोदून विचारलं नाही कारण ते मला इष्ट वाटलं नाही. कारण शेवटी हा काही त्यांच्या केसेस कोर्टामध्ये चालले त्याच्यात एक मला मुद्दाम तुम्हाला सांगायला पाहिजे की त्या काउन्सिलर आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणून त्यांनी एम ए झालेले आहेत. तर जेव्हा त्यांच्या डिग्रीच्या बद्दल प्रश्न आला पण ती केस निकालात निघालेली, त्यांच्या डिग्री खऱ्या आहेत सगळ्या. आता ही सुद्धा हे करून असं एक वेगळंच म्हणजे आपण गेलो समजा कशासाठी औषध घ्यायला की माझं डोकं दुखतंय तर तुमचा हात तपासायचा हात काम करतो की नाही असा काहीतरी प्रकार झाला आणि कोर्टाने ऑर्डरमध्ये म्हटलं की जोपर्यंत या केसेस संपत नाहीत तोपर्यंत तुम्ही काउन्सिलर म्हणून काम करायचं नाही. पण त्यांनी चरितार्थ कशावर चालवायचा? शेवटी मुद्दा असा आहे की त्या एक त्यांचा तो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठे हस्तक्षेप केला त्याचा गैरवापर केला तर त्याच्यावर ते रिपोर्ट घेऊ शकतात मागू शकतात. पण अशा विषयाच्या मध्ये सुद्धा त्यांचा रोजगार सुद्धा बंद झालेला आहे. बाकी हॅरॅसमेंटची त्यांनी सगळी उदाहरणं दिलेली आहेत आणि अजूनही त्या परत एकदा बोलणार आहेत अशाच पद्धतीने. आम्ही 8 दिवस वाट बघणार आहोत काय पुढे होते ते आणि नाहीतर परत त्यांचं एक दुसरं निवेदन पण आम्ही देणार आहोत की ज्याच्यात यातले अनेक मुद्दे आलेले नाही आहेत पण ते येतील त्यातले जे आहेत ते. त्यामुळे आरोप म्हणण्यापेक्षा वरिष्ठ म्हणजे कोण आहेत आता त्यांचे अजून कोणी वरिष्ठ असतील तर मला नाही सांगता येणार. मला काहीच त्याच्यावर भाषा करायचं नाही. मी जे त्यांचं निवेदन आहे त्या शब्दाला मी जोडून राहणार त्याच्या पलीकडे बोलायचं. निवडणुकीच्या तोंडावर अशी प्रकरण समोर येणार कुठेतरी एक विरोधकांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न मुद्दा हा नाहीच आहे की निवडणूक आता आहे की नाही. निवडणूक असताना काय नसताना सातत्यानेच हे चाललेलं आहे. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की शेवटचे 2-3 दिवस जेव्हा प्रचार प्रचंड वेगात आलेला असतो त्यावेळेला स्वतःच्या विरोधात असणाऱ्या लोकांना सुद्धा निपटून टाकायचं अशा गोष्टी होतात आणि त्यांना आता एक पाठलाग होतोय असं परत जेव्हा दिसलं त्यावेळेला त्यांनी अप्रोच झालेले आहेत. आणि निवडणूक सरकार आहे याच्या महिला आहे त्यांना गेले बरेच वर्ष त्रास होतोय. 2 वर्ष महायुतीचं सरकार आहे केंद्रात 10 वर्ष सरकार आहे मग हे आपल्या सरकारचं अपयश नाही का? मुळामध्ये त्यांना पोलीस संरक्षण दिलेलं आहे त्यांना एक कॉन्स्टेबल असतो बरोबर ते याच सरकारने दिलेलं आहे. आधीच्या सरकारने काही दिलेलं नव्हतं उलट आधीच्या सरकारने त्यांनाच अटक करून स्वतःची कर्तव्य दक्षता दाखवलेली आहे एक भाग. दुसरा म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांनाही त्यांनी पत्र दिलेलं होतं. पण एक तुम्हाला माहिती आहे कल्पना आहे की हा विषय गृहविभागाकडे जेव्हा त्यांनी म्हटले पत्रामध्ये की गृहविभागाच्या वरिष्ठांपर्यंत पोचवता त्यावेळेला कारवाई झालेली दिसते परंतु एरवी कनिष्ठ स्तरावरती त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ते पोलीस वेगवेगळ्या दबावामुळे किंवा वेगवेगळ्या प्रभावामुळे किंवा विलक्षण असं प्रेम त्यांना वाटत असल्यामुळे काही व्यक्तींबद्दल ते दुर्लक्ष करतात त्याची त्यांनी उदाहरणं दिली त्याची चौकशी व्हावी ही अपेक्षा आहे नाहीतर मग बोलायचा प्रश्नच नव्हता. या निवेदनामध्ये जे जे लिहिलेलं आहे हे सगळं पुतकळातलं आहे. यापूर्वी तिने देखील ट्विटरच्या माध्यमातून समाज माध्यमातून सर्व समोर आलेलं आहे. पण आत्ताच ही वेळ का साधली जाते? लोकसभा निवडणुका आहेत म्हणून ही वेळ साधली जाते?
लोकसभा निवडणुकीचं काही संबंध नाही. याचं कारण असं की याच्या पूर्वी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की मी उद्धव साहेबांना भेटले, त्यांना स्वतः सांगितलं होतं की तुम्ही याच्यात लक्ष घाला. पण जेव्हा आपल्याला दिसतं की हे नाही ते नाही, त्याच्यानंतर ती व्यक्ती एक मी मान्य करते त्यामध्ये की आता एक योगायोगाने निवडणूक आहे, पण आज ना उद्या हा विषय ज्यावेळेला त्यांनी ट्विटरवर टाकलं तेव्हा सुद्धा मी फक्त प्रेसला दिली नव्हती निवेदनं जी आहेत ती, पण आता जर का सातत्याने त्याच्यावरती अनेक गोष्टींच्या मध्ये दिसतं आहे की त्यांना त्रास दिला जातोय, तर मग त्यांचं पण कामच आहे ना की त्याच्यामध्ये त्याच्यापण दाद मागणार. म्हणून आता लोकसभा निवडणूक झाल्यावर करायला होतं का, तर मग तुम्ही म्हणाला असता की विधानसभा निवडणूक आहे आता, मग महानगरपालिका आहे, आता एक देश एक निवडणूक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठली ना कुठली निवडणूक असणारच आहे त्याच्यामध्ये. आणि ही जी त्यांची विधानं असतात, म्हणजे मी आता एक सामाजिक कार्यकर्ता आहे, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, मी वाघाचा बच्चा आहे, मी अमका बच्चा आहे, अरे पण तुम्ही जे वर्तन दिसतंय ते तुम्ही लांडग्याचे बच्चे दिसताय, काय वागताय, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची तिच्या चुका असतील एक आपण गृहित धरू समजा, पण त्याच्यावरती उत्तर हे नाही याबद्दल जे आहे तुम्ही तो कंटाळतोय तुम्ही तो. संजय राऊत यांनी एक जो आरोप केलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि तो थेट मुख्यमंत्री आणि आता हा काय नाही नाही आता मी हा विषय सोडून आज काही बोलणार नाहीये. याचं कारण असं की मला या विषयापुरतीच मी घेतलेली पत्रकार परिषद, मी तुम्हाला उद्या परवा भेटून किंवा मी संध्याकाळी जाल्ले बाहेरगावी कोल्हापूरला तिथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, पण आता मी हा विषय डायव्हर्ट होईल असं कुठलीही बोलणार नाहीये. संजय राऊत यांच्यावर कारवाई करत का नाही? त्यांच्यासोबत एक कॉन्स्टेबल आहे, ते पोलीस दिले आहेत, तर ते पोलीस नेमके त्यांच्यासोबत किती काळ आहेत आता ते मी चौकशी करून सांगते तुम्हाला. जर कॉन्स्टेबल बऱ्याच काळापासून आहे तर मग हे गृहविभागाचं फेलियर नाही का, काही कॉन्स्टेबल सोबत असून सतत पाडला केला जातोय, त्यांना अनसेफ फील होत आहे आणि तरी सुद्धा शेवटी त्या गृहविभागाचे आभार मानते, म्हणजे एवढं होऊन हा विरोधाभास का, त्यांना असुरक्षित फील होत आहे, त्यांना त्यांनी माझ्या निवेदनातले शब्द तुम्ही ऐकले असतील की त्यांना संरक्षण मिळालं, त्याची दखल घेतली गेली म्हणून त्यांनी आभार मानलेले. तर आपण असा अर्थ धरायला लागलो की संरक्षण दिलं तरी शिवी द्यायची त्यांना, तर ती ही आपली संस्कृती नाहीये ना, ती काही व्यक्तींची आहे की जो मदत करतो त्यालाच पहिली शिवी घालायची, त्याच्यामुळे त्या जरा सभ्यतेने वागलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं मला वाटतं. एक दुसरं म्हणजे गृहविभागाच्या त्यांनी एक अगदी स्पष्ट केलं की वरिष्ठ स्तरावर तक्रार केली की समोर येते, पण कनिष्ठ स्तरावर किंवा पोलीस स्टेशन स्तरावर त्यांच्यावरती दबाव येतो. याचा अर्थ त्यांनी मंजुनाथ शिंगेंचं आता उदाहरण दिलंय स्पष्टपणाने. आता या गोष्टी ज्या काळात झालेल्या आहेत त्यातले जवळजवळ 8-10 केसेसचे उल्लेख आहेत, त्यामुळे खरं सांगायचं तर प्रत्येक केस बाय केस गृहविभागाने त्याची चौकशी करावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि ते स्वतः खासदार असल्यामुळे वेळप्रसंगी जर का अजून काही विषय असतील त्याच्यामध्ये तर केंद्रीय गृहविभागही त्याची दखल घेऊ शकतो. सरकार कारवाई का करत नाही? सरकार तुम्ही यामध्ये सगळी निवेदनं जी आहेत ती मुख्यमंत्री अगदी ओम बिर्ला पासून खालची सगळ्या महिला आयोगापासून सगळीकडे सरकार तुमचं आहे, मग कारवाई का होत नाही? आता काय माहितीये का, कारवाई करून दाखवतो आम्ही ना, म्हणून मी पडले शेवटी त्याच्यामध्ये असं नम्रतेने मला सांगायला पाहिजे. होणार नाही आमची अपेक्षा आहे, मी काय सरकारच्या वतीने बोलत नाहीये, त्यामुळे असं गडबड करू नका तुम्ही. त्याच्यावरती सीएम डीसीएम जे आहेत संबंधित निर्णय घेणारे व्यक्ती त्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करतील ते याच्या संदर्भात जे आहे ते. काही मानस कन्या आणि वडील त्यांना वडील सगळा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, पण आता आपण म्हणतोय जसं महिलांवर पण अन्याय होतो म्हणून आपण बोलतो तसा पुरुषांवर पण अन्याय झाल्याची शक्यता असू शकते, त्यामुळे ही चौकशी करताना दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं. मला तुम्ही एक सांगा, हे मान्य आहे मला, पण पुरुषांवरती अन्याय म्हणजे कायमस्वरूपी तो म्हणेल तसं वागणं आणि एखाद्या गोष्टीत मान्य झालं नाही ते तर त्याला होच म्हणणं म्हणजे हे आहे का, न्याय आहे का? गुलाम आहे कोणी, मैत्रीण असेल, सहकारी असेल, अजून कोणी असेल, तर अशी गुलामीच्या व्याख्येमध्ये तो अन्याय वाटत असेल तर उद्या तुम्ही म्हणाल की त्यांनी बांधून ठेवलं पाहिजे, तपास दिलं पाहिजे, तो मेल पाठवतोय व्यक्ती कुठे गेलीस काय गेलीस असं काय, म्हणजे गुप्तहेर यंत्रणा चालवल्यासारखं आपल्या सहकारी किंवा व्यक्तीला बरोबरच्या वागवणं हे कितपत योग्य आहे? ते तर आहे ना, त्याचे मेल आहेत त्यांच्याकडे, त्याच्यामुळे नाही दोन्ही बाजू याच्यात हे पा मुळात असं आहे की याच्यामध्ये त्यांची बाजू काहीच नाहीये याच्या असं या मतापर्यंत मी आले आहे. याची दोन कारणं आहेत, एक तर पहिली गोष्ट म्हणजे की आर्थिक तंटा असेल तर त्यांनी तो योग्य त्या मार्गाने सोडवायला हवा होता संवादातून, पहिली गोष्ट. वैयक्तिक तंटा असेल तर माझ्या जे काही कानावर आलेले आहे त्याच्यामध्ये तू तुझ्या नवऱ्यापाशीच राहिलं पाहिजे, तर हे कुठून तुम्ही कोण आहात? आणि त्यांना त्या पुढच्या याचं स्पष्टीकरण करतील स्वतः मानस कन्या बिन्या जे काही सगळं आहे ना ते सगळं थोतांडे ते त्या स्पष्ट करतील पुढच्या वेळेला. नाही आता काय नाही बोलणार.
त्या बोलणार नाहीये, त्याचं कारण त्यांना एवढ्या एका पत्रकाराची जितकी भीती बसली आहे की त्या सगळ्यांशी एकदम बोलणं मला जरा अवघड दिसत आहे. कठीण म्हणजे सुरेश जी सगळेजण सारखे नसतात हे खरं आहे, पण मुद्दा असा आहे की ज्या प्रकारनी प्रश्न विचारले जातात अगदी पीडित मुलींना पॉक्सो मधल्या केसेसना तुम्ही नाही आहात त्याच्यामध्ये, हे अगदी मी मान्य करते. 10% लोक असतील तसे, पण जे त्यांच्या घरांचे फोटो छापतात, ते वडिलांचे फोटो छापतात, त्यांचे तपशील लागतात, तिचं वय सांगतात, कुठे गुप्त भागात जखमा झाल्यात याच्या बातम्या का देता. म्हणजे मी हा सगळ्या मीडियाला प्रश्न विचारते आणि त्याच्यामुळे आता ती तो तुम्ही ऑडिओ ऐकला नव्हता का कोणी सांगा बरं मला? सगळ्यांनी ऐकलाय ऑडिओ. हा योग्य का मानस कन्याशी सुद्धा बोलतो का असं कोणी? आपल्या घरातल्या महिलांशी आणि पत्नीशी बहिणीशी कोणी बोलतं का? आता सुजीबेन शाह आहे तिथे चॅरिटेबल कमिशनचे आहेत, स्वतःची मुलगी आहे घरामध्ये, म्हणून कोणी असं बोलतं का? म्हणजे बोलू नये असं मला वाटतं. कोणी म्हणत असेल की हीच आमची संस्कृती आहे, तर तुमची संस्कृती तुमच्या पक्षात. आणि बाबा माझं राजकीय वैमनस्य कोणाशी नाही आहे. असे अर्ज कित्येक वेळेला लोकांचे आम्ही आमच्या पक्षातल्या सुद्धा आलेल्या लोकांच्या तपासण्या केलेल्या आहेत आणि फॉलोअप केलेले आहेत. आता सगळ्यांची नावं सांगत नाही, ते दोन लोक जेलमध्ये पण गेलेले आहेत पुण्यातले, त्याच्यात म्हणजे पाठवले न्याय पद्धतीने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.